भाजपचे नेते पद्माकर वळवी मुख्यमंत्री शिंदेंवर त्यांनी बोचरी टीका केली आहे. नंदुरबारमध्ये आदिवासी समाज आक्रमक झालाय, तर पद्माकर वळवींना आपली लायकी ओळखून त्यांनी बोलावं असा पलटवार मंत्री गुलाबराव पाटलांनी केलाय. जर सरकारने धनगरच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतला, आदिवासींच्या योजना देण्यासाठी काही जीआर काढला, तर आमदारांनी राजीनामा देण्याच्या बरोबर पेक्षा या एकनाथ शिंदे साहेब या शिवसेनेचे आणि भाजपचे कोणी उमेदवारी करू नका म्हणजे झालं. आणि एकनाथ शिंदे ते इतका केरळ मुख्यमंत्री आहे, इतका नालायक मुख्यमंत्री आहे, जसं रस्ते वाटतो फुलं वाटतो तसे आदिवासी सवलती वाटायचे आहेत काय? हे बघा, त्यांचा आदिवासी नेता म्हणून काही त्यांच्या स्वतःच्या भूमिका असतील, पण त्यांनी आपली लायकी ओळखून कोणावरही टीका करावी. आणि जर ते असं बोलत असतील तर आमचाही माणूस त्यांना उत्तर द्यायला सक्षम राहतील.